राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर विविध संस्थांच्या ट्रस्टी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण, आरक्षण, संरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या प्रश्नावर ट्रस्टी आपल्या अडचणी मांडतील आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होणार आहेत. शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 ही परिषद होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अल्पसंख्याक अध्यक्ष वसीम भुरान यांनी दिली. अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं अल्पसंख्याक समाजाचे शिक्षण, आरक्षण, संरक्षण व वक्फ संस्थाचे प्रश्नांवर महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे शिक्षण, आरक्षण, संरक्षण व वक्फ संस्थाचे प्रश्न समस्या जाणून घेऊन त्यावर कृतीशील कारवाई करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याबरोबर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दीपकबा चाडुंके, शहर अध्यक्ष संतोषभाऊ उमेश पाटील, जुबेरभाई बागवान, इदरीस नायकवाडी साहेब राज्यप्रमुख, नजीबभाई मुल्ला हे उपस्थित राहणार आहे. बालाजी सरोवर इथे 5:30 उद्या सदर ट्रस्टी कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेला आहे. मी आपल्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व मस्जिद, मदरसा, दर्गा, ईदगा व ख्रिश्चन समाजामध्ये जे ट्रस्ट त्यांचे जे चर्च असतील, शिक्षण संस्था असतील, शीख समाजामध्ये बी ना मी त्यांना पण निमंत्रण दिलेलं आहे. या सर्व अल्पसंख्याक समाजाचे जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टांमध्ये जे काही त्यांचे अडीअडचण आहे, प्रलंबित प्रश्न आहे, ते आम्ही अल्पसंख्याक सेलच्या वतीनं शासनाचे व दरबारी आम्ही अजितदादाच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. या पत्रकार परिषदेस पदाधिकारी शफी इनामदार, आमिर शेख, रिया शेख आदी उपस्थित होते.